Shri Ananta Koti Brahmanda Nayaka Rajadiraj Yogiraj Parabrahma Shri Swami Samarth Maharaj Ki Jai. मी स्वामी शेखर केशवनाथ म्हात्रे आपल्याला ह्याच्याबद्दल माहिती देत आहे की ही जी पावलं उचलली आहे स्वामीची ती माझ्या जन्माच्या वेळेला उचलली आहेत. म्हणजे माझा जन्म 1946 साली झाला, त्यावेळेला आईने ज्या वेळेला नमस केला त्यावेळेला ही पावलं उचलली आहेत. तेव्हापासून ही पावलं जशी आहेत तशीच आहे, त्याच्यामध्ये काही हे झालेलं नाही. इवन आम्ही जी लादी धुतो त्यावेळेला देखील इतर भाग जो आहे तो स्वच्छ होते, पण पावलं काही मिटली गेलेली नाही. ज्या खोलीमध्ये स्वामींची खुर्ची आहे ती खुर्ची देखील स्वामींनी मागून घेतली आहे इकडे, की मला खुर्ची पाहिजे म्हणून. तेव्हा आम्ही एक लहान खुर्ची बनवली, आणखीन त्यावेळेस ती त्याची स्थापना केली स्वामींची. त्याच वेळेला आईने जेव्हा नमस केला त्यावेळेला 1946 साली ही पावलं उठली लादी होती. ही लादी पूर्वी शहाबाद पालची होती आणि ती मला बदलायची होती, म्हणून मी ती एका कॉन्ट्रॅक्टरला फ्लोरिंग करण्यासाठी ती सांगितलं. त्यावेळेला त्यांनी त्याचा जो कामगार त्यांनी पाठवला होता ते जुन्या लाद्या काढण्यासाठी, त्या कामगाराला तो जेव्हा आतमध्ये यायचा तेव्हा त्याच्या पोटामध्ये काहीतरी गडबड व्हायची आणि तो परत जायचा, असं 2-3 वेळा त्याचं झालं. त्यावेळेला त्यांनी लादी फिक्सिंग करणाऱ्यांनी विचारलं की बाबा तू असं का करतो, तर तो म्हणाला की मी त्या खोलीत गेलो तर मला काहीतरी होते, कसं तरी होते पोटामध्ये, माझ्या कसं तरी होते. तो म्हणाला काय नाही म्हणे, चावटपणा करू नकोस, तू माझं इकडे काम संपत आलेलं आहे, तू तिकडे लादी उकळायला घे म्हणून. तेव्हा तो आला आणि त्याने लादी उकळायला घेतली. त्यावेळेला मी त्याला सांगितलं की ही जी लादी आहे ही तुटता कामा नये, ही अख्खीची अख्खी लादी मला तू काढून दे. तेव्हा त्यांनी ते मशीन कटरने ती लादी व्यवस्थित काढून माझ्या हातात दिली आणि ती लादी मी माझ्या बहिणीला दिली. त्याच्यानंतर तो बाहेर पडला आणि ह्या डायरेक्शनला तो नमस्कार करायला लागला आणि थोड्या वेळानंतर त्याच्या अंगात आलं तर त्याला त्याचा जो म्हणजे लादी फिक्सिंग करणारा होता त्यांनी त्याला विचारलं की बाबा काय झालंय, तर म्हणे त्या लादीला हात का लावला, तर तो म्हणाला की बाबा शेठनी सांगितलं की लादी काढायची आहे कारण का तिकडे फ्लोरिंग दुसरं करायचं आहे म्हणून त्याला हात लावला. त्याला सांगितलं म्हणाला की शेठला म्हणा की ती लादी आहे ती त्याच ठिकाणी स्थापन करून व्यवस्थित म्हणजे पूजा वगैरे करून ती तिकडे त्याची स्थापना करा म्हणून. आम्ही भिंतीवरती खूण करून ठेवली होती अगोदरच कुठे लादी होती ती, त्याप्रमाणे आम्ही मग ती लादी त्यावेळेला तिकडे आम्ही त्याची स्थापना केली आणि ती जरा एलिव्हेट करण्यासाठी मी मार्बलचे एक फ्रेम केली आणि त्याच्यावरती ती लादी फिक्स केली आणि मग भटजींना बोलवून आम्ही तुळशी वगैरे हे करून त्याची स्थापना केली. आमच्या आईला स्वामींनी खूप अनुभव दिले, साक्षी असतात दिले. त्यातला एक मी तुम्हाला सांगते, जे स्वामींच्या ज्या पादुका आहेत तिथे स्वामींनी उभं राहून तिला स्वतः दर्शन दिलेलं आहे मरणाच्या 15 दिवस आधी. ती अशी उभी आपण बघतो तशी झोपली होती, तर स्वामींनी सांगितलं तिथे काय बघतेस माझ्याकडे बघ, आणि मग तिने अशी वळवलं आणि चेहरा स्वामींच्या बाजूला केला तेव्हा साक्षात तिला स्वामींची मूर्ती त्या पादुकांवर उभी दिसली. म्हणजे ते पादुका खरोखर स्वामींच्याच आहेत हे आम्हाला अगदी पटते आणि त्यांची मी जवळजवळ 40-41 वर्ष सेवा करते, अजूनपर्यंत माझा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांनी मला सगळ्या गोष्टीत सपोर्ट केलेला आहे. मी लिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य त्यांनी माझ्या आयुष्यात अगदी कोरून ठेवलेलं आहे, त्यामुळे मी अजिबात घाबरत नाही काही छोटा मोठा प्रसंग आला तरी पहिला मी स्वामींना सांगतो. आणि स्वामी माझे मायबाप, स्वामी माझे गणगौत बंधू, स्वामी माझे कृपा सिंधू म्हणून प्रार्थना.